सोमारा रातीकडेन पडलेल्या वादळी पावसान मय परत काळखात दवरले. मय तळ्यार एका गाड्यार झाड पडले. बरे म्हण बरे गिरायकाचो जीव किरकोळ जखमेर वाटावलो, पूण मयेकारांक पुराय रात काळखात सारची पडली ती सरकाराच्या घाळपणांक लागून. मय सध्या काळखाचे राज्य जावन रावला. फाटली कितलीशीच वर्सां लायट वचना अशी रात वा दीस मयेकारांक पळोवपाक मेळना. लायनमन जीवाचे रान करून रात दीस काम करतात, पूण उण्या साधन सुविधांच्या आदारान ते म्हण खंय खंय धांवतले, खंय खंय पावतले. अर्धवर लायट येयली ना जाल्यार तांकां गाळी आयकच्यो पडटात. अधिकारी आणि मंत्री सुशेगात एसीत आराम करतात. ऐकात थळाव्यांचे उत्फर्के. हे आमचे लायनमॅन आसा न्हू, आमचे एका फोनार धांवून येता. त्यांचे काम करता न्हू ती खरेंच त्यांचे कौतुक करणार गे, हांव नो डाऊट ते बरे वावुरता. पूण सरकार असो निर्णय किया घेना की जे जेन्ना जेन्ना झाडां पडटा, जेन्ना व्हडलो वारो येता, पावसान जे कार्य करता ते पावस स्टार्ट जावच्या पयली किया करिना. बारीक विचार करणार गो पळय सर, तुमकां हांव सांगता जेन्ना पावस पडलो की झाडां पडटा आनी खूब आमी मयेकार सदींच काळखान. त्यांच्यानी खूप आमकां लायटमॅन आसा न्हू, त्यांकां हांव दोश दिना, ते खूब मेहनत करता. पूण हो त्यांचर ते गोवर्मेंटान पयली स्टेप घेतलेली की पावस पडच्या पयली जर हे जर झाडां आसा ती सगळे साफसफाई बरी सिस्टमॅटीक करता कितें जायना न्हू. तेन्ना हांव गोवर्मेंटा कडेन सांगता की हो दुसरे फावट आनी एक प्रॉब्लम जावचो न्हू, म्हणून पयलींच कितें ते स्टेप घेया पावसा पयली. आनी हे आमकां काळखांचे आमकां सदींच त्रास काडचे पडटा. आनी लोक बारीक बारीक धंदो करता, त्या धंद्याचे सुद्दां मार पडटा. इवन सुद्दां ही कालची केस जाली ती रातची जाली, ती दिसाची जाली. आनी लोक ल्हान ल्हान भुरगीं इस्कॉलाची येता वयता जाल्यार तेंच्या झाडां पडलेली असो इन्सिडंट जाल्लो जाल्यार कितें जातलें आसलें. म्हणून गोवर्मेंटा कडेन हांव एक मनांचे एक रिक्वेस्ट करता की ही स्टेप आसा ती पावसा पयली करा आनी आमचेर मातशे तुमी उपकार करा. एजेक फोन केल्यार दर खेपे फिडर, ट्रान्सफॉर्मर, जंपर, बंपराची निमतां आयकपाक मेळटात. पावस नासलो तरी मयेकार काळखात, पावस पडलो तरी मयेकारांच्या वाट्याक काळोखच. सरकारान इमर्जन्सी नंबर दिल्यात, पूण ते फकत अमके कडेन लायट अमक्याक लागून गेल्या इतलीच माहिती दितात, फुडें कांय ना. कालच्या वादळांत मये तळ्यार एका गाड्यार झाड पडले, त्या वेळा वयलो अणभव सांगता आत्माराम किनळकर. ऐकात. हांगा जो इन्सिडंट जालो राती व्हडलें वादळ जालें आनी एक हांगा शॉपार झाड पडलें आनी थिंगा भुरगीं कितें भजी पाव कितें खावपाक बसले, रेस्टॉरंट तें भजी पाव खावपाक बसले तेन्ना ती वादळ जालें झाड पडलें आनी तेंचे भुरग्यांचेर पडले. एकट्या भुरग्याक कांय जावंक ना आनी एकट्या भुरग्याचे सारके मातशे हे जाले, कचरो लागलो आनी एका ब्लेडींग जावंक लागलें. जी एम सी वचून टाके बीन घालून हाडलो तेका. मया फाटली कितलीशीच वर्सां पावसांतली कामां खंयच केल्ली दिश्टी पडनात हें गोवा 365 नदरेक हाडून दीत आसता. मया आसूं वा चोडणा पळयत थंय झाडां पोनशान लायटी वायरी गेल्यात. वादळी वाऱ्यान वा पावसान झाडांच्यो खांद्यो वा अख्खेच्यो अख्खे झाड पडटा आनी रातभर लोकांक काळखांत दवरतात. प्रशासन सुशेगात, भोगचें पडटा तें लोकांक. हांगाची इलेक्ट्रीक पोलय दुसऱ्या पोलांच्या आदारार उबे. कशे दितले बरी सेवा, तेंची गत वीज विभागातल्या कर्मचाऱ्यावरीच. ही हांगासर खूब कडे हेंचे लायटीच्या तारांचे झाडां दिसतात, त्या बद्दल ही झाडां मारपाची सगळ्यांचे लायटी खांब्यांचेर येयला. खांब्यांक सगळे झाडांनी कवर केल्ले आहा तेन्ना ती सगळी झाडां मारपाची खांब्यार येयल्या इतकी पावसाआधी पावसाआधी व्हडली व्हडली झाडां ती मारपाची सांगूय ना. ती आतां सुकलेली आहा सारकी, केन्ना पडा सांगूय ना. सरकारा कडेन हेंच निवेदन म्हाजे की मातशे झाडां मातशी व्हडली व्हडली पयलींची झाडां मारपाची मातशी रस्त्या सायडीची वा खांब्यार येयल्या ती. गोवा 365 खातीर जवाहर बर्वे आनी वैष्णवी साळगांवकार.